पुण्यातील कॉस्मॉस बँकेवरील सायबर दरोड्याची मिनी पुनरावृत्ती पिंपरी चिंचवडमध्ये झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगतापांचे सख्खे धाकटे बंधू माजी नगरसेवक शंकरराव जगताप यांना सायबर चोराने 4.25 लाख रुपयांचा ऑनलाईन पद्धतीने गंडा घातलाय. त्यांचं क्रेडिट कार्ड हॅक करून 4.25 लाख रुपयांचं परकीय चलन त्याद्वारे काढण्यात आलंय. ऑनलाईन फसवणुकीच्या या प्रकाराबाबत शंकरराव पांडुरंग जगताप यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी सायबर ॲक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मला संध्याकाळी मला मेसेज आला की अमेरिकन एक्सप्रेस कार्ड आहे माझं प्लॅटिनियम, त्या माझा रजिस्टर नंबर 9857111 रजिस्टर नंबरवर मला मेसेज आला की 5626.26 USD हे ट्रॅव्हल रिझर्वेशनच्या नावानं क्रेडिट झालेले आहेत. तर मी त्वरित अमेरिकन एक्सप्रेस कस्टमर केअरशी संपर्क साधला आणि मग 21 तारखेला त्यांनी मला रेफरन्स नंबर दिला, कंप्लेंट रेफरन्स नंबर, तो जो आहे 18226 15 49 20 असा हा रेफरन्स नंबर त्यांचा कस्टमर केअरने मला दिला. त्याच्यानंतर ते मला म्हटले की 2-3 दिवसामध्ये तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला रिवर्ट होतील, म्हणजे डेबिट होतील. आणि त्याच्यानंतर काल रात्री त्यांचा फोन आला कस्टमर केअरचा की तुम्ही एक तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट करून ठेवा. तर मग तिथे मी सांगवी पोलीस स्टेशनला FIR क्रमांक 0453 माझी कंप्लेंट तिथे मी नोंदवलेली आहे. या फसवणुकीत ज्या अर्थी डॉलरमध्ये ही फसवणूक करण्यात आली आहे त्या अर्थी ती परदेशात झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळे त्याची उकल लगेच होण्याची शक्यता कमी दिसत आहे. दुसरीकडे या वाढत्या सायबर गुन्ह्यांनी पोलीस मात्र त्रस्त झाले आहेत. त्याचं ट्रान्झॅक्शन ज्या पद्धतीने झालेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी संबंधित कस्टमर केअरशी संपर्क साधला, त्यानंतर त्यांच्या हे बाबी लक्षात आल्या आणि hotel.com या इकडे हे पैसे वर्ग झाल्याचं लक्षात आल्यामुळं ते पोलीस स्टेशनला काल आले आणि त्यानुसार आम्ही हा सांगवी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केलेला आहे.